विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या घरामध्ये, तसंच आपल्या वातावरणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या हाताळत असतो किंवा त्यांचं आपण निरीक्षण करत असतो. या सर्व वस्तू ज्या आहेत त्या पदार्थांपासून तयार झालेल्या असतात. तर आज आपल्याला मानवनिर्मित पदार्थ या प्रकरणामध्ये पदार्थ म्हणजे काय, त्याचप्रमाणे पदार्थाचा निर्मितीनुसार किंवा स्रोतानुसार पदार्थाचे प्रकार व पदार्थाचे उपयोग, त्याचप्रमाणे पदार्थाचा मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर काय परिणाम होतो, या सर्व गोष्टींचा आज आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावायचा आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यास करूया मानवनिर्मित पदार्थ. तर विद्यार्थी मित्रांनो, पदार्थ म्हणजे काय? तर पदार्थ म्हणजे भौतिक वस्तूच्या जडणघडणीस जबाबदार असणारा मूलभूत घटक, त्याला पदार्थ असे म्हणतात. तर पदार्थाचे निर्मितीनुसार दोन प्रकार आहेत, एक म्हणजे निसर्गनिर्मित पदार्थ आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित पदार्थ. तर निसर्गनिर्मित पदार्थ म्हणजे काय? तर लाकूड, खडक, खनिज, पाणी, फळे, भाजीपाला यासारखे पदार्थ नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात म्हणून त्यांना नैसर्गिक पदार्थ असे म्हणतात किंवा त्यांना निसर्गनिर्मित पदार्थ असे म्हणतात. दुसरा प्रकार बघूया आपण पदार्थाचा, तर मानवनिर्मित पदार्थ. मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय? तर मानवाने नैसर्गिक पदार्थावर प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन केलं, या संशोधनाचा उपयोग करून कारखान्यांमध्ये, प्रयोगशाळेमध्ये पदार्थाचे उत्पादन करण्यात आले. अशा प्रकारच्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. उदाहरणार्थ काच, प्लॅस्टिक, थर्माकोल, कृत्रिम धागे इत्यादी पदार्थ जे आहेत ते मानवनिर्मित पदार्थ आहेत.